You lot all. Thank you so much. नमस्कार मंडळी आणि सुप्रभात. सुप्रभात म्हणजे ॲक्च्युली पहाटेचे 3:30 वाजलेत, रात्रीचे 3:30-4:15, आणि निघालो आहे मुंबई सायक्लथॉनला, जी जिओने अरेंज केली आहे. तो बँड्राला पोचायचं आहे अराऊंड 5 वाजेपर्यंत, आत्ता वाजलेत 4. सो आता माझे बाकीचे फ्रेंड्स लोक भेटतील आणि पुढे कंटिन्यू करतोय आम्ही ही सायक्लिंग राईड सायक्लथॉनला जायला. सो ऐरोई जंक्शनला निहारने आपल्याला जॉईन केले. निहार आपला नवीन सायक्लिंग फ्रेंड आहे. सो ऑलमोस्ट 45 मिनिट्स सायक्लिंग करून आम्ही पोचलो आहे BKC ला, आणि खूप सारे सायक्लिस्ट आहेत ऑन द वे. खूप सारे सिक्युरिटीज आणि नाईस अरेंजमेंट्स. रोड्स पण बंद आहेत बऱ्यापैकी. सो फायनली स्टार्टिंग पॉईंटला पोचलोय अँड फुल ऑन क्राऊड. स्टार्टिंग पॉईंटवर पोचल्यावर एवढी लोक पाहून फुल एनर्जेटिक वाटत होत. वॉर्मअप. सो खूप साऱ्या कॅटेगरीज आहेत. आम्ही 25 किलोमीटर करतोय. 50 पण आहे, 100 पण आहे, 25 वुमन्ससाठी पण आहे आणि एक जॉय राईड पण आहे. सो 100ची राईड ऑलरेडी चालू झाली आहे, 50ची पण. सो आता 25ची चालू होत आहे विदिन सम टाईम, 10-15 मिनिटं. लाईनअप तर केलं, फुल क्राऊड आहे मस्त वेगळी. फ्लॅग ऑफ सुनील शेट्टी, ॲक्टर सुनील शेट्टी यांनी केला आणि त्यांना बघण्याचं भाग्यही या इव्हेंटमध्ये मिळालं, जे तुम्हाला लेफ्ट साईडला दिसतो. आता आपण बँड्रा सिलिंगच्या रोडवरती आहे आणि खूप सारे सायक्लिस्ट भेटत आहेत, भरपूर जण आहेत, मजा येते. निहारचे मामा पण सायकल राईड जॉईन केलेत आपल्याबरोबर. आपण टप्प्याटप्प्यावर घेऊया. फर्स्ट टाईमला सिलिंगला आलो होतो, त्याच्यापेक्षा तरी खूप कमी गर्दी आहे आज. सिलिंगला एंटर केल्यावर काहीच काळानंतर आम्ही जरा थांबलो फोटो काढायला आणि समोरचा नजारा पाहायला. डाव्या बाजूला तुम्हाला छानसा सूर्योदय दिसतोय आणि पाठी आहे ती मुंबई. आणि अचानकच ठाण्याच्या ग्रुपमधला आपला वरुण हा आपला सायक्लिंगचा मित्र इथे भेटला. सिलिंगवरून डाव्या बाजूला दिसणारा बँड्रा फोर्ट आणि हा नजारा काही अप्रतिमच आहे. जसं मी, निहार आणि राजदादा 25 किलोमीटर करत आहेत, तसंच वरुण, गोपाल आणि अजून काही फ्रेंड्स 50 किलोमीटर करत आहेत.
सो आय गेस राईटच्या एंडला, जसं आता वरून आपल्याला मध्ये भेटला, राईटच्या एंडला आपल्याला गोपाल पण भेटेल. बघूया, खूप पब्लिक आहे, सो इट्स डिफिकल्ट. सो फर्स्ट टाईम सीलिंग यूज केला होता, आता सेकंड टाईम सीलिंग दोन वेळा यूज करायला मिळणार आहे. सो गेल्या राईडला, सीलिंगच्या राईडला जस्ट वन वे होता, आता पुढे जाऊन न्यूटन मारून परत आम्ही सीलिंगवरनं जाणार आहोत, जसे हे सायकलिस्ट चालले. सो इट्स गोईंग टू बी अनदर एक्सपिरियन्स. दिस इज अमेझिंग. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत समुद्र आहे. वी रीच टू फिनिश लाईन ऑलमोस्ट 25 किलोमीटर्स, 25 वरच झाले किलोमीटर्स. सो आता फिनिश लाईनला पोहोचलो मी आणि राजदादा एकत्र आहे, निहार पाठी आहे त्याच्या मामाबरोबर. सो लुक ॲट द जोश पब्लिक. नाईस अरेंजमेंट डन फॉर पार्किंग. सायकल्स इथे पार्क केल्या आहेत आम्ही ONGC बिल्डिंगच्या खालती पार्किंग लॉटमध्ये. सो खूप ह्यूज आहे आणि सेक्शन वाईज चांगलं पार्किंग झालं आहे. 25 किलोमीटर, 50 किलोमीटर, 100 त्या हिशोबाने खूप जागा आहे. सो आता सायकल खाली पार्क करून आम्ही ब्रेकफास्ट आणि मेडल कलेक्शनला इथे आलो आहे. सायकलिंग करून खूप जोराची भूक लागली, सो आता ब्रेकफास्ट ओपन करूया, काय ते पाहूया आणि खाऊया फटाफट. इव्हेंट एकदम जबरदस्त झाली, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिली असेल. सो घरी 10 वाजेपर्यंत पोहोचलो, त्यानंतर आराम केला आणि व्हिडिओ एंड करायचा राहिला होता, तर बोललो डायरेक्ट तुमच्याशी बोलून तो व्हिडिओ एंड करूया. एक छोटासा जिस्ट म्हणजे या इव्हेंटचा, इव्हेंट वेल ऑर्गनाईज होती, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं त्याप्रमाणे सीलिंगवर चालवण्याचा चान्स मिळाला सायकल, त्याच्याहून एक वेगळाच आनंद होता. कारण की रेअरली हा चान्स सीलिंगवरती सायकलिंगचा मिळतो, सो सेकंड टाईम आपण अनुभवला. त्यानंतर इव्हेंटच्या बारीक सारीक गोष्टी ज्या होत्या त्या पण खूप छान मेंटेन होत्या. इव्हेंटची सुरुवात तुम्ही पाहिली, फायरवर्क्स वगैरे. सो एकंदरीत ही इव्हेंट मला तरी आवडली, तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा तुम्ही. या जस्ट एक छोटासा पार्ट म्हणजे या सायकलथॉन नंतर एक ब्रेकफास्ट दिला होता, तो फक्त इतका असा नीट नव्हता, बाकी सगळ्या गोष्टी छान होत्या, आम्ही मजा केली. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, आणखीन सारे नवीन व्हिडिओज घेऊन मी लवकरच तुमच्या भेटीला येते. तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला, आणि तुम्हालाही सायकलिंग करायला आवडत असेल तर सायकलिंग करा, पण सगळे गिअर्स घालून करा, सेफ्टी इक्विपमेंट इज मोर इम्पॉर्टंट. सो थँक्यू वन्स अगेन फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.